आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळीत श्री म्हसोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न. महाप्रसाद आणि बैलगाडी घोडागाडी शर्यतीचे आयोजन. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील श्री म्हसोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद आणि बैलगाडी तसेच घोडागाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. सकाळी देवाची विधिवत पूजा करून अनेक भाविकांनी श्री म्हसोबाचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभही अनेक भाविकांनी घेतला. यात्रेनिमित्त बैलगाडी घोडागाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आलं. यामध्ये जनरल एक घोडा एक बैलगाडी शर्यतीत इंगळीच्या विजय गणपती कुडचे यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे 5001 रुपयाचे बक्षीस आणि ढाल पटकवली. द्वितीय क्रमांक घालवाडच्या राहुल खाडे यांच्या गाडीने 3001 रुपये आणि ढाल, तर मल्लेवाडी येथील संदीप शिंदे यांनी 2001 रुपयाचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस आणि ढाल पटकवली. यावेळी झालेल्या घोडागाडी शर्यतीत रांगोळी येथील सतीश सांजळे यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे 5001 रुपयाचे बक्षीस आणि ढाल, द्वितीय क्रमांकाचे 3001 रुपयाचे बक्षीस आणि ढाल नुरसिंहवाडी येथील विजय आसुदे यांनी पटकावले, तर इंगळी येथील विजय कुडचे यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचे 2001 रुपयाचे बक्षीस आणि ढाल पटकावली. जनरल दुबैली गाडी शर्यतीत भिलवडी येथील संग्राम पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे 15001 रुपयाचे बक्षीस आणि ढाल पटकावली. द्वितीय क्रमांकाचे 8001 रुपयाचे बक्षीस आणि ढाल लक्ष्मीवाडी येथील महादेव पाटील यांच्या गाडीने पटकावले, तर तांबळेवाडी येथील पांडुरंग दुधले यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचे 3001 रुपयाचे बक्षीस आणि ढाल पटकावली. या शर्यतीमध्ये गावातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी आणि गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.